नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण तयार करूया स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। आपण इथे टमाटर लांब कट करून घेतले आहे, त्यानंतर पत्ता कोबी, फरसबीनच्या शेंगा, कांदा सुद्धा आपण लांब चिरून घेतलेला आहे, उकळलेले बटाटे, शिमला मिरची व वाटाण्याचे दाणे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पनीरचा सुद्धा वापर करू शकता। आपण इथे बासमती राईस शिजवून घेतला आहे, त्याला सर्वात पहिले स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवून मग उकळत्या पाण्यात शिजवून घेतला आहे। त्यानंतर त्यातले पाणी स्ट्रेन करून मग एका ताटात पसरून ठेवूया। आता आपण तवा पुलावची तयारी करूया। त्याकरता मी इथे पॅन घेतले आहे। तुमच्याकडे मोठा लोखंडाचा तवा असल्यास त्याचा वापर करावा। पॅन मध्ये थोडं बटर व तेल घालूया। तेल गरम झाले की मग त्यामध्ये कांदा घालूया आणि याला परतूया। कांदा थोडा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये फरसबीनच्या शेंगा व पत्ता कोबी घालूया आणि याला सुद्धा छान परतून घेऊया। पत्ता कोबी व फरसबीनच्या शेंगा थोड्याच परतायच्या आहे। आता आपण त्यामध्ये टमाटर घालूया, उकळलेले बटाटे, शिमला मिरची व वाटाण्याचे दाणे घालूया आणि हे छान परतून घेऊया। भाज्या छान परतून झालेल्या आहे। आता आपण त्यामध्ये लसूण अद्रकचा पेस्ट घालूया आणि याला सुद्धा तेलावर छान परतून घेऊया। भाज्या छान परतून झालेल्या आहे। आता आपण त्यामध्ये लाल तिखट व पावभाजी मसाला घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया व मसाल्याला छान शिजू देऊया। मसाला छान झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा अप्रतिम आला आहे। आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालूया। पूर्ण भात घालून झाल्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला, मीठ व वरून थोडं बटर घालूया आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करूया। हे करताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवावा। तुम्ही पाहू शकता तवा पुलाव तयार झाला आहे, रंग सुद्धा अप्रतिम दिसत आहे। आता यावर वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव तयार झाला आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवा। रेसिपीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। या तवा पुलावचा आस्वाद तुम्ही रायता, सॅलेड आणि सॉस सोबत घेऊ शकता। आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अदरीस मम्मा चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।